आज आपण एक महत्त्वाचा पॉइंट बघणार आहोत, ते आहे क्रायटेरिया, किंवा त्याला दुसरा वर्ड यूज केला जाऊ शकतो, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. कोणाचं क्लासिफिकेशन? ॲनिमल्स. ठीक आहे, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन किंवा क्रायटेरिया वापरला जातो ॲनिमल्सला क्लासिफाय करण्यासाठी. आता प्लांट्सला क्लासिफाय करायचं झालं तर प्लांट्सची जी मॉर्फॉलॉजी आहे, ज्याला एक्सटर्नल फीचर्स म्हणून म्हणतो, रूट, स्टीम, लीफ, फ्रूटचे प्रकार, याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन होतं. ॲनिमल्सचं मात्र थोडंसं जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, कारण ॲनिमल्स हे ह्यूज डायव्हर्सिटी दाखवतात, खूप मोठ्या लेवलची डायव्हर्सिटी दाखवतात, त्याच्यामुळे ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन हे जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, आणि म्हणूनच त्यांचा जो क्रायटेरिया आहे तो खूप चांगल्या प्रकारे समजणं फार गरजेचं आहे, कारण कॉम्प्लेक्सिटी खूप आहे ॲनिमल्स वाईज आणि स्पीसीज वाईज आपण म्हणू शकतो, फॅमिली वाईज म्हणू शकतो, जेनेरा वाईज म्हणू शकतो. त्यामुळं त्याचं जे बेसिस आहे, त्याचं जे घटक आहे ज्याच्या भरोशावर त्याला क्लासिफाय केलं जातं, ते समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपल्या या लेक्चरमध्ये आपण तो क्रायटेरियाच मुळात समजून घेणार आहोत. क्रायटेरिया जर समज बऱ्यापैकी लर्न करायला आपल्याला त्रास होत नाही, इझिली लर्न होतं किंवा इझिली लक्षात आपण ठेवू शकतो, समराइज्ड फॉर्ममध्ये त्याला लक्षात ठेवू शकतो. ओके, लाईन टू लाईन एनसीईआरटी रीडिंग अँड टीचिंगचं व्हिडिओ लेक्चर मी सोबत देणार आहे, त्यामध्ये प्रत्येक वाक्याचा अर्थ तुम्हाला मी मराठीमध्ये सांगितलेला आहे. आणि आता आपण जे बघणार आहोत ते व्हिडिओ वाईज किंवा डायग्राम वाईज आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल. ठीक आहे, ओके, सो वी विल स्टार्ट. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑर लेवल्स ऑफ क्लासिफिकेशन, त्यातलं पहिलं आहे लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन, आता किती लेवल्स आपण शरीरामध्ये बघू शकतो, 1, 2, 3 आणि 4. पहिलं लेवल आहे सेल्युलर लेवल, सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. ओके, आता बॉडी सगळ्या जगातल्या सगळ्या ऑर्गनायझमची बॉडी कशाची बनलेली आहे, सेल्सचीच बनलेली आहे, आता हे आपल्याला माहिती आहे खूप चांगल्या प्रकारे. ठीक आहे, सगळ्या ऑर्गनायझम्सची बॉडी जी आहे ती कशाची बनलेली आहे, सेलची बनलेली. पण सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन किंवा टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन आणि ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन यात फरक कसा आहे बघा. ठीक आहे, सेलची बॉडी बनलेली आहे, कुठलीही बॉडी जी आहे जगातली ती कशाची बनलेली आहे, सेलची बनलेली. पण सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन त्याला म्हणू शकतो आपण ज्याच्यामध्ये काही सेल्स डायजेशन करतील, काही सेल्स एक्सक्रिशन करतील, काही सेल्स कंट्रोल कोऑर्डिनेशन करतील, काही सेल्स सर्क्युलेशन करतील. प्रत्येक सेलला, प्रत्येक सेल्सला इंडिव्हिज्युअली वेगवेगळं कामं दिलेली आहेत. कोणती कामं दिलेली आहेत, तीच कामं जी आपण लाईफ प्रोसेसेस कन्सिडर करतो. हे मी फर्स्ट चॅप्टरच्या फर्स्ट टॉपिकच्या वेळेला लाईफ प्रोसेसेस सांगितलेले आहेत. ओके, कुठल्या 6 लाईफ प्रोसेसच्या भरोशावर आपण जगतो, एक्सक्रिशन, डायजेशन, रिप्रोडक्शन, कंट्रोल कोऑर्डिनेशन अँड सर्क्युलेशन, रेस्पिरेशन. बरोबर आहे, 6 लाईफ प्रोसेसेसच्या भरोशावर बसतो. तर सेल्युलर लेवल एक्झॅक्टली कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये सेल्स, काही सेल्स डायजेशन करतील, काही सेल्स रेस्पिरेशन करतील, काही सेल्स एक्सक्रिशन करतील, प्रत्येक सेल वेगवेगळ्या लेवलवरती काम करेल, दॅट इज द सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. ओके, आता हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे, टेक्निकली कॉन्सेप्ट आहे, टेक्निकल कॉन्सेप्ट आहे, त्यामुळं याच्यावर डेफिनेटली क्वेश्चन येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट या चॅप्टरविषयी तीच आहे की तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये, आणि चार्टवाईजही आपण त्याला समराईज करायचा प्रयत्न करतो, ते खूप अवघड वाटतं, एक्झाम्पल्स खूप जास्त आहेत, त्यामुळेही ते लक्षात ठेवणं थोडंसं अवघड होतं. पण थोड्याशा ट्रिकी गोष्टी जर यूज केल्या तर आपल्याला लक्षात ठेवायला जास्त अडचण होत नाही. ओके, सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन पूर्ण ॲनिमल किंगडममध्ये फक्त आणि फक्त स्पॉन्जेस दाखवतात, स्पॉन्जेस और स्पॉन्जिलिया, किंवा ज्याला आपण फायलम पोरीफेरा, पहिला जो फायलम आहे फायलम पोरीफेरा, ते सगळे सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन दाखवतात. त्याच्यामध्ये प्रत्येक सेलला
वेगवेगळं काम दिलेलं दिसून येतं. कारण कॉम्प्लेक्सिटी नाहीच आहे बॉडीची, त्याच्यामुळे त्याला वेगळं कामं देण्याची गरज पडत नाही. सो दिस इज सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. राईट, येते लक्षात? ओके, सेल्युलर लेवल कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये सेल्सला कामं दिलेली आहेत वेगवेगळे लाईफ प्रोसेसेसची, दॅट इज द डायजेशन, एक्सक्रिशन, सर्क्युलेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा. राईट, नाव टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. आता इथं पण तसंच आहे, फक्त इथं कसं आहे, ग्रुपला कामं दिलेली आहेत. येते लक्षात? वेगवेगळे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, ग्रुप ऑफ सेल्स, त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट आर कॉल्ड ॲज टिश्यूज. राईट, बघा मी नंबर सगळ्या ठिकाणी वेगवेगळा घेतलेला आहे, सेम नंबर असणं गरजेचं नाही, बट इट शुड बी द ग्रुप ऑफ सेल्स. आता टिश्यू एक्झॅक्टली कोणाला म्हणायचं आहे? सेल्स हॅविंग कॉमन ओरिजिन अँड सिमिलर फंक्शन, दॅट आर कॉल्ड ॲज टिश्यूज. ओके, आता इथं परत तेच आहे, लाईफ प्रोसेसेस कोणाला दिलेली आहेत? वेगवेगळी काही टिश्यूजला, काही टिश्यूज डायजेशन करतील, काही टिश्यूज एक्सक्रिशन करतील, काही टिश्यूज सर्क्युलेशन करतील, काही टिश्यूज रिप्रोडक्शन करतील, प्रत्येक टिश्यूला काम दिलेलं आहे. सो इट इज कॉल्ड टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन त्यांना म्हणायचं, ज्याच्यामध्ये प्रत्येक लाईफ प्रोसेस एका एका वेगळ्या वेगळ्या ग्रुप ऑफ सेल्सला दिलेली आहे. ग्रुप ऑफ सेल्सला दिलेली आहे म्हणजेच कोणाला दिलेली आहे? टिश्यूजला दिलेली आहे. सेल्सला तर सेल्स त्याच्यामधल्या काम करणार आहे, बॉडी बनलीच सेल्सही आहे, त्यामुळे सेल तर काम करणार आहे, पण इथं कशा काम करतील? आता कंबाईन फॉर्ममध्ये, टिश्यू फॉर्ममध्ये काम करतील. सो दॅट इज कॉल्ड ॲज टिश्यू लेवल ऑर्गनाइज. पण काय येईल? वन इज सिलेंट्राटा, सेकंड इज टीनोफोरा. आता इथं परत थोडंसं कॉम्प्लिकेशन कसं येऊ शकतं की एक्झाम्पल देताना तुम्हाला फायलमचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामधले एक्झाम्पल्स तुम्हाला इथं सांगितलेले नाही आहेत, किंवा त्यांच्या फायलममध्ये पण तुम्हाला एक्झाम्पल्स शेवटी दिसतील खाली, बरोबर आहे, पण जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तो एक्झाम्पल वाईज विचारला जातो, फायलम वाईज विचारला जातो, पण कमी विचारला जातो. का? कारण त्याला तुम्हाला कन्फ्यूज करायचं. एक्झामिनरचं टार्गेटच हे असतं की आपण कन्फ्यूज झालो की एक्झामिनर जिंकला. तुम्ही कन्फ्यूज नाही झाले, तुम्ही तुमच्या कॉन्सेप्ट वाईज, बायोच्या प्रत्येक कॉन्सेप्ट वाईज जर तुम्ही क्लिअर असले तर तुम्हाला एक्झामिनर कन्फ्यूज करू शकत नाही. ओके, सो इथं महत्त्वाचं काय आहे? सिलेंट्राटाचे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात, जसं हायड्रा आहे, किंवा टिनोफोराचे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात, जसं की प्लुरोब्रॅकिया आहे. ओके, तर तिथं आपण क्लिअर असलो पाहिजे की येस शोज टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. आपल्याला अशा वेळेला असं वाटतं की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन वगैरे आलेला आहे काय, पण तसं होत नाही. ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन, आता ऑर्गन लेवल, ऑर्गन लेवलमध्ये काय होईल? प्रत्येक ऑर्गनला काम दिलेलं आहे. कशाचं? परत तेच आहे, प्रत्येक ऑर्गनला काम दिलेलं आहे. एक ऑर्गन डायजेशन करेल, एक ऑर्गन एक्सक्रिशन करेल, एक ऑर्गन कंट्रोल करेल, एक ऑर्गन रिप्रोड्यूस करेल. राईट, प्रत्येक ऑर्गनला काम दिलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. बरोबर आहे, इथे लक्षात? कारण इथे आता टिश्यूज काम करणार नाहीत, करतात टिश्यूजच. से ऑर्गनच्यामध्ये टिश्यूज काम करतात, टिश्यूजच्यामध्ये ऑब्व्हियसली सेलच काम करणार आहे, पण लेवल कुठला दिसणार आहे? ऑर्गन लेवल, म्हणजे प्रत्येक ऑर्गन तुम्हाला काम करताना इथे दिसेल. ओके, एक्झाम्पल याचं कोणतं सांगता येईल? एकच एक्झाम्पल आहे, दॅट इज प्लॅटी हेल्मिंथिस. प्लॅटी हेल्मिंथिसमध्ये परत एक्झाम्पल कुठलं येईल? प्लॅनारिया आहे, टॅनिया सोलोनम आहे, हे सगळे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कशासाठी? ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशनसाठी. ओके, क्वेश्चन तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीचं सिस्टीम लेवल, सिस्टीम लेवल तर आपल्याही बॉडीमध्ये दिसते आपल्याला. ओके, आपण जर बघितलं तर डायजेस्टिव्ह काय आहे आपल्याकडे? सिस्टीम आहे. सिस्टीम कशाची बनलेली आहे? ऑर्गनची बनलेली आहे. त्यामुळे काय कन्सिडर केलं जाऊ शकतं याला? डायजेस्टिव्ह सिस्टीम. कशी सिस्टीम?
ऑर्गन सिस्टीम. काय ऑर्गन सिस्टीम म्हणायचं? एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम जर द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये इसोफॅगस येतो, माउथ येतं, स्टमक येतं, इंटेस्टाईन येतं, या सगळ्यांना आपण काय म्हणतो? ऑर्गन्स म्हणतो. बरोबर आहे. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, कंट्रोल कोऑर्डिनेशनसाठी नर्वस सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सेट्रा, रेस्पिरेटरी सिस्टीम वगैरे वगैरे. बरोबर. पण प्रत्येक सिस्टीम बघा, आता परत इकडून असं जर आपण जायचं म्हटलं तर प्रत्येक सिस्टीम कशाची बनली आहे? ऑर्गनची बनली. प्रत्येक ऑर्गन कशाचा बनला आहे? टिश्यूजचं बनलं आहे. टिश्यूज कशाचे बनलेले आहेत? सेलचे बनले. त्यामुळे ऑर्गन सिस्टीममध्ये काम कोण करणार आहे? ऑर्गन्स. राईट. आता सिस्टीम लेवल कोणाचा दिसतो? सिस्टीम लेवल अतिशय हायर लेवलचे ऑर्गॅनिझम्स दाखवू शकतात. जसं जसं आपण फायलम जर बघितले तुम्ही तर 10 फायलम आहेत टोटल, ठीक आहे. आणि जसं इथं ऑर्गन सिस्टीमला, ऑर्गन लेवलला आपण प्लॅटी हेल्मंथिस लिहिलं तर प्लॅटी हेल्मंथिस आणि त्याच्यावरची प्लॅटी हेल्मंथिस ऑर्गन सिस्टीम दाखवतो. प्लॅटी हेल्मंथिसच्या वरचे जेवढे काही फायलम्स आहेत अप टू कॉर्डेट्स सगळेच्या सगळे सिस्टीम लेवल क्लासिफिकेशन दाखवतात, सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन दाखवतात. ओके, ठीक आहे. आणि अशी हेल्मंथिस ऑनवर्ड्स म्हणू आपण याला. ऑनवर्ड्स म्हणजे याच्या पुढे, ॲशी हेल्मंथिसच्या पुढे सगळेच्या सगळे काय दाखवणार आहे? ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ क्लासिफिकेशन दाखवणार आहेत. मग आता ॲशी हेल्मंथिस आणि त्याच्या पुढच्या सगळ्या फायलमचे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला ऑर्गन सिस्टीमसाठी विचारले जाऊ शकतात. तरी तुम्ही भरपूर क्लिअर पाहिजे की येस, ॲशी हेल्मंथिस, ॲनलिड्स, अर्थ्रोपॉड्स, मॉलिस्कस, इकायनोडर्म्स, हेमिकॉर्डाटा अँड कॉर्डाटा, ऑल द फायलम शो ऑर्गन सिस्टीम लेवल क्लासिफिकेशन. सर्क्युलेशन दोन प्रकारे बघितलं जातं ॲनिमल्समध्ये. एक आहे ओपन टाईप, एक आहे क्लोज्ड टाईप. राईट. ओपन टाईप, क्लोज टाईप माहीत, कन्सेप्ट वाईज तर माहीत करून घ्या, पण त्याच्यासोबत त्याचे काय करायचं आहे त्याचे एक्झाम्पल्स खूप चांगले लक्षात ठेवायचे आहेत, समराईज करायचे आहेत. ओके. ओपन टाईपमध्ये काय होतं की ब्लड वेसल्सच्या बाहेर ब्लड येतं हार्टमधून. हार्टमधून बाहेर ब्लड येतं आणि सपोज एखादा ऑर्गन आहे त्या ऑर्गनला ते लिटरली आंघोळ घालतं. ओपन टाईपमध्ये काय होतं आहे? इट बाथ्स द ऑर्गन्स. आणि गोळा झालेलं हे जे रक्त आहे हे परत एका पाईपलाईनमध्ये एंटर होतं आणि ते पाईपलाईन परत त्याला हार्टकडे घेऊन जाते. ओके. इट बाथ्स द ऑर्गन्स. टिश्यूज, सेल्स, ऑर्गन्स एक्सेट्रा. ओके. कशामध्ये? ओपनमध्ये, म्हणजे ब्लड वेसल्सच्या बाहेर येतो. क्लोज्डमध्ये काय होईल? क्लोज्डमध्ये काय होईल? क्लोज्डमध्ये ब्लड कधीही बाहेर येत नाही. इट इज गोइंग टू आर्टेरीज, आर्टेरीज टू आर्टेरियोल्स, आर्टेरियोल्स टू कॅपिलरीज, कॅपिलरीज टू व्हेन्युल्स, वेन्युल्स टू वेन्स, वेन्स टू अगेन हार्ट. प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या तरी पाईपलाईनच्या मध्ये ब्लड फिरत आहे, कधीही बाहेर येत नाही, कधीही आंघोळ घालत नाही त्याच्याजवळ रिलेट असलेल्या, त्याच्याजवळ कनेक्टेड असलेल्या ऑर्गन्सला. ओके. सो हे लक्षात यासाठी ठेवायचं आहे कारण याचे एक्झाम्पल्स तुम्हाला लर्न असले तरी. म्हणजे येस, सिमेट्री म्हणजे काय येईल? सिमेट्री म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमला आपण जर का कुठल्याही अँगलनी, कुठल्याही प्लेननी जर का कट केलं तर त्याचे इक्वल किती पार्ट्स तयार होऊ शकतात त्याच्यावरून त्याची सिमेट्री ठरते. ओके. एक आहे असिमेट्री, दुसरं आहे रेडियल सिमेट्री, तिसरं आहे बायलॅटरल सिमेट्री. ओके. बायलॅटरल सिमेट्री कोणाला म्हणायचं? एखादा ऑर्गॅनिझम आहे जसं की आपण आहोत, आपल्याला जर का सेंटरमधून कट केलं तर आपले इक्वल टू हाफ तयार होतात, पण एकाच प्लेनमधून कट केलं तरच दोन हाफ तयार होतात. हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, कारण कॉम्प्लिकेशन लेवल्स विचारले जाणार आहेत. ओके. एकाच बॉडीचे
एकाच प्लेनमधून जा कट केल्यानंतर होणारे दोन इक्वल पार्ट्स, दॅट इज कॉल्ड एज द बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे, याच्यामध्ये आर्थ्रोपॉड्स येतात, कॉर्डेट्स येतात, राईट. तर हे बायोलॅटरल सिमेट्रीचं एक्झाम्पल आहे. रेडियल सिमेट्री कोणाला म्हणू आपण? रेडियल सिमेट्री, रेडियल सिमेट्री त्याला म्हटलेलं आहे की कुठल्याही प्लेनमधून जर का कट केला तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स तयार होतात. सिरीज सरफेसचं एक्झाम्पल पाहतोय आपण. हे अशा पद्धतीनं जर कट केलं तर त्याचे कुठल्याही अँगलनी दोन इक्वल पार्ट्स होऊ शकतात, दॅट इज कॉल्ड ॲज द रेडियल सिमेट्री. कधीही दोन इक्वल पार्ट्स तयार होणार नाहीत. जसं की स्नेल आहे, स्नेलचं जर हे बघितलं शेल, तो तो वेडा वाकत असतो. सेल स्नेल अशी असणार सपोज, आणि याच्यावरती हे शेल जो असतो तो हा शेल कधीही युनिफॉर्मली तयार झालेला नसतो, त्यामुळे तो असिमेट्री दाखवू शकतो. ओके, यांचे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते तुम्हाला लर्न करायचे आहेत. मी तुम्हाला लिहून तर देणार आहे, लाईन टू लाईनमध्येही मी ते एक्सप्लेन करणार आहे, पण लर्निंगचं काम जे आहे ते आपलं आपल्याला करणं गरजेचं आहे. जेवढं व्यवस्थित तुम्ही लर्न कराल, व्यवस्थित तुम्ही क्लॅरिफाय करून गोष्टी लक्षात ठेवाल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, आता एक्झाम्पल्स एकदा बघूयात या टॉपिकचे आणि मग पुढे सरकू. हियर द एक्झाम्पल इज स्पॉन्जेस. याच्यामध्ये स्नेलसुद्धा येते. मध्ये एक्झाम्पल येणार इकायनोडर्म्स, सिलेंड्रेट्स, आर्थ्रोपॉड्स, कॉर्डेट्स, ऑल दिस. सपोज आर्थ्रोपॉड्स, आता आर्थ्रोपॉड्समध्ये कॉक्रोच येतो. क्वेश्चन तुम्हाला आर्थ्रोपॉडवर येणार नाही, क्वेश्चन तुम्हाला कॉक्रोचवर येणार, क्वेश्चन तुम्हाला अँटवर येणार, क्वेश्चन तुम्हाला एखाद्या स्पायडरवरती येणार. ठीक आहे, तर अशा वेळेला आपला मुद्दा कुठला क्लिअर पाहिजे की विचारलेला जो क्वेश्चन आहे तो कुठल्या फायलमचा आहे, विचारलेला जो फायलम आहे तो कुठली सिमेट्री दाखवतो. या पद्धतीनं तुम्हाला तुमचं लर्निंग करणं अपेक्षित असतं एक्झामिनरला. ओके, तर इथं फायलम वाईज दिलेलं आहे, लर्न तुम्हाला एक्झाम्पल वाईज पण करायचं आहे. असं नाही की फायलम वाईज विचारलंच जाणार नाही, पण मोस्टली कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करणं हे नीटच्या एक्झामिनर्सचं काम असतं, त्यामुळे तुम्ही खूप क्लिअर पाहिजे की येस इट इज राईट. ओके, गॉट इट. डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. नेक्स्ट पॉईंट इज डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. आता कसं आहे की आपला जेव्हा जन्म होतो, आपल्या आईच्या पोटामध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा स्टार्टअप होतो, त्यावेळेला आपण फक्त आणि फक्त एक सिंगल सेल असतो, हे माहिती आहे तुम्हाला. ओके, इट इज कॉल्ड ॲज झायगोट. आपण असो, प्लांट्स असो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असो, ॲक्वॅटिक ॲनिमल्स असो, कुणी असो, त्याची सुरुवात कशी होणार आहे? एका सिंगल सेलपासून. बरोबर आहे. आपण हा बेसिक मुद्दा बघूयात की डिप्लो ट्रिप्लो काय शब्द आहे, का दिलेला आहे. आता याचं जेव्हा सेल डिव्हिजन स्टार्ट होतं त्यावेळेला त्याचं बनतो टिश्यू, त्यावेळेला त्याचं काय बनणार आहे? टिश्यू. हळूहळू हा जो टिश्यू आहे हा लेयर्स तयार करायला चालू करतो. इट लुक्स लाईक दिस. असे लेयर्स बॉडीमध्ये तयार व्हायला चालू होतात. या लेयर्सवरून डिप्लोब्लास्टिक ट्रिप्लोब्लास्टिक हा वर्ड आलेला आहे. ठीक आहे, तर ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये दोन लेयर्स तयार होतात, दोन जर्मिनल लेयर्स आहेत, आउटर एक्टोडर्म, इनर एंडोडर्म तयार होतात, आणि या दोन लेयरपासून मग पुढचा ऑर्गॅनिझम तयार होतो. या दोन लेयरपासून मग पुढचा ऑर्गॅनिझम तयार होतो. तर या ऑर्गॅनिझमला काय म्हणणार आपण? इट इज कॉल्ड ॲज डिप्लो ब्लास्टिक. इट इज कॉल्ड ॲज डिप्लो ब्लास्टिक. या दोन्हीच्या मध्ये अनडिफरन्शिएटेड एक लेअर इथं ठेवलेला आहे, जो की अशा प्रकारे यांच्यात तयार झाले. तर अनडिफरन्शिएटेड म्हणजे कसं? अनडेव्हलप. दिस लेअर इज कॉल्ड ॲज मेसोग्लिया. हाच मेसोग्लिया नंतरच्या ऑर्गॅनिझम्समध्ये स्प्लिट होऊन त्याचा तिसरा लेअर तयार होतो,
दॅट इज वाय दॅट ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. इथं पण ऑर्गॅनिझमची वाढ कशी होणार, एका सेलपासूनच होणार. वी अराईज फ्रॉम अ सिंगल सेल, राईट. टिश्यूज तयार होणार तिचे आणि लेअर्स तयार होताना मात्र तिचे तीन लेअर्स तयार होतात. ओके, इंटरनल लेअर, एक्सटर्नल लेअर अँड द मिडल लेअर. दिस इज द अनदर लेअर विच इज हॅपनिंग इन द मिडल ऑफ द जर्मिनल लेअर, इंडोडर्म अँड एक्टोडर्म. आउटर इज एक्टोडर्म, इनर इज एंडोडर्म अँड द मिडल वन इज मेसोडर्म. ज्या ऑर्गॅनिझममध्ये मेसोडर्म लेअर तयार होतो, बाळ तयार होताना, त्या ऑर्गॅनिझम्सचं नाव आहे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. आलं लक्षात? ओके, आपली जी निर्मिती होते आईच्या शरीरामध्ये ती एका सिंगल सेलपासूनच होते, ती चेंज होत नाही. काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत ज्यांची वाढ जी आहे ती सिंगल सेल टिश्यू, त्याच्यानंतर लेयर्स जे तयार होतात त्यांच्या बॉडीत ते दोन तयार होतात, एंडोडर्म अँड एक्टोडर्म. आउटर इज एक्टोडर्म, इनर इज एंडोडर्म. सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स. ज्या ॲनिमल्समध्ये झायगोटपासून तीन जर्मिनल लेयर्स तयार होतात मग बॉडी तयार होते, त्या ऑर्गॅनिझम्सला म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. आता परत लर्निंग सेक्शन कुठे येतो? इथे सिलेंट्रेट्स, टिनोफोरा, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल, डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. अँड ट्रिप्लोब्लास्टिक कुठून सुरू होत आहे? प्लॅटीहेल्मिंथिस ऑनवर्ड्स, म्हणजे त्याच्यापुढचे सगळे फायलम्स काय दाखवणार आहेत? ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असणार आहेत प्लॅटीहेल्मिंथिस आणि त्याच्या पुढचे सगळे टोटल. मग क्वेश्चन जेव्हा येतो त्याला सपोज तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की स्टारफिश इज अ डिप्लोब्लास्टिक ॲनिमल ऑर ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल, त्याला तुमचा मुद्दा क्लिअर पाहिजे की स्टारफिश ह्या लाईनीत कुठे आहे, आफ्टर प्लॅटीहेल्मिंथिस आहे, त्यामुळे त्याच्याकडे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल हेच आन्सर करेक्ट असणार आहे. त्याची बॉडी कशी असणार आहे? ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहे. ओके, किंवा सपोज हायड्रावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, प्लुरोब्लॅकी ब्रॅकियावरती विचारला जाऊ शकतो, तिथं तुमचा मुद्दा क्लिअर पाहिजे की येस हे जे दोन फायलम्स आहेत हे डिप्लोब्लास्टिक दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे इथे डिप्लोब्लास्टिक हा वर्ड तुम्हाला विचारणं किंवा लिहिणं गरजेचं आहे. येते लक्षात? ओके, आता मुद्दा कसा आहे, प्लॅटीहेल्मिंथिस ऑनवर्ड्स म्हणजे पुढचे फायलम सगळे, हे दोन फायलम्स इथे आलेले आहेत, ज्या अगोदरचा जो फायलम आहे दॅट इज पोरीफेरा हा आलेलाच नाही आहे. म्हणजे काय, याच्याकडे ना डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे हा, ना हा ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे. का असं आहे? कारण टिश्यू बनतच नाही, ऑर्गनायझेशनच कसं आहे, सेल्युलर आहे. सेल्युलर एक सेलची रांग तयार झाली की झालं ऑर्गॅनिझम तयार. त्यामुळे सेल लेयर्स बनवतील किंवा डिप्लोब्लास्टिक ट्रिप्लोब्लास्टिक असं काहीतरी करतील असं होत नाही. ओके, त्यामुळे हा कशातच येत नाही, ना डिप्लोब्लास्टिकमध्ये ना ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये. तर बघा आता क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो की स्पॉन्जेस शो, आणि खाली फोर ऑप्शन्समध्ये डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक, बोथ ऑर नन ऑफ दीज. डेफिनेटली इट शुड बी नन ऑफ दीज, कारण तो ऑर्गनायझेशन दाखवतच नाही कोणतं, तो जर्मिनल लेअर दाखवतच नाही कोणते, त्यामुळे त्याचा काही प्रश्न येत नाही. ओके, तीन पार्ट्स आपण आपल्या लेक्चरमध्ये आज बघितलेले आहेत. ओके, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री आणि जर्मिनल लेयर्स, हे तीन गोष्टी आपण बघितल्या. पुढचे जे तीन गोष्टी आहेत क्रायटेरियाच्या ते लगेच पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला देणार आहे. ओके, तर आपण समराईज करूयात. समराईज एक्झॅक्टली काय करायचं आहे, कन्सेप्ट वाईज तर मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. समरी आपल्याला बनवायची आहे एक्झाम्पल्सची. काय काय बघितलं आपण? लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री, जर्मिनल लेयर्स, राईट. ऑर्गनायझेशन ऑर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणते कोणते बघितले? चार. कुठले कुठले? सेल्युलर,
टिश्यू, ऑर्गन, ऑर्गन सिस्टम। एग्जांपल्स ओरिफेरा, टिश्यू लेवल, सिलेंड्राटा, टीनोफोरा, ऑर्गन लेवल प्लैटी हेलमिंथिस, ऑर्गन सिस्टम लेवल प्लैटी हेलमिंथिस एंड अबोव म्हणजे ऍशी हेलमिंथिस एंड बायलैटरल सिमेट्री। राइट, असिमेट्रीचं एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते लर्न करा, ते जास्त इम्पॉर्टंट आहे। स्पॉन्जिलिया रेडियलमध्ये कोण येणार? टीनोफोरा, इकायनोडर्म्स अँड सिलेंड्राटा। बायलॅटरलमध्ये कोण येणार? ॲनिलिड्स, आर्थ्रोपॉड्स। दीज आर द सिमेट्री टाइप्स अँड देअर एक्झाम्पल्स। ठीक आहे, नेक्स्ट इज जर्मिनल लेयर्स। दोनच जर्मिनल लेयर आपण बघितले, डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक। डिप्लोब्लास्टिकमध्ये एंडोडर्म, एक्टोडर्म दिसणार, मेसोग्लिया अनडिफाईंड असतो त्यामुळे तो काही कन्सिडर केलेला नाही आहे। ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये तीन लेयर दिसणार। ओके, डिप्लोब्लास्टिकचं एक्झाम्पल सिलेंड्राटा अँड टीनोफोरा। राईट, ट्रिप्लोब्लास्टिकचं प्लॅटी हेल्मिंथिस ऑनवर्ड्स। आता ऑनवर्ड्स बघा, इथं अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे लर्न करण्याचा आपल्यासाठी। काय बरं, तुम्हाला सिरीजसुद्धा माहीत पाहिजे फायलम्सची की कशानंतर काय आलेलं आहे। तर प्लॅटी हेल्मिंथिस ऑनवर्ड्स इट इज ट्रिप्लोब्लास्टिक, सिलेंड्राटा टीनोफोरा इट इज ट्रिप्लोब्लास्टिक, पोरीफेरा कुठलाही लेअर बनवतच नाही जर्मन लेअर त्यामुळे तो याच्यामध्ये कन्सिडर केला जाणार नाही। ओके, माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल, कुठलं कन्फ्युजन असेल तर बिनधास्त विचारा, कितीही वेळा विचारा, तुमचा मुद्दा जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत विचारा। ओके, थँक्यू। हे आहे आजच्या लेक्चरचं कन्क्लुजन किंवा नीट एक्स्ट्रॅक्ट, हे तुम्हाला पूर्णपणे लर्न करायचं आहे। माझे सगळे व्हिडिओज मराठीमध्ये असणार आहेत, ज्या कुठल्या तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला नीट बायोलॉजी किंवा एन सी आर टी बायोलॉजी लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन विथ मराठीमध्ये अपेक्षित आहे त्या सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा। थँक्यू।